छत्रपति शाहू महाराजांचा आणि कोल्हापूरच्या आई अंबाबाईला देखील मी वंदन करतो। खर म्हणजे लय भारी कोल्हापूरकरांनो राम राम, कसे आहात? बरे आहात ना? आणि ते नव ही काटाकीर गर्दी, जो नाथपुळा उत्साह बघून विरोधकांचा टांगा पलटी आणि घोडे फरार व्हायचं नाही नव। विषय लयच हार्ड केलाय राव तुम्ही, एवढी गर्दी आहे, जिकडे बघाव तिकडे गर्दीच गर्दी आहे। मगाशी चंद्रकांत दादा म्हणाले की आतापर्यंत जेवढ्या सभा झाल्या, सगळे कार्यक्रम झाले, मेळावे झाले, सगळ्याची गर्दीचा रेकॉर्ड ब्रेक आज आपण करून टाकलेला आहे। आणि बघा तिकडे नजर पोचत नाही, तिकडे पर्यंत माणसं आहे, तिकडेही माणसं, त्याही कोपऱ्यात, तिकडेही, सगळीकडे। पत्रकारांना माझी विनंती आहे, जरा थोडे इकडे ते कॅमेरे थोडा वेळ तिकडे पण फिरून घ्या आणि अगदी बघा ही जनता कोल्हापूरची अगदी या मैदानामध्ये अगदी प्रेमाने आपुलकीने आलेली आहे। मी कोल्हापूरकरांना मनापासून या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून धन्यवाद देतो, आपले सगळ्यांचे आभार मानतो। आजच्या या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित माझे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील, या जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरजी, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, आमदार भरतशेट गोगावले, आमदार संजय ड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, प्रकाश आवाडे, चंद्रदीप नरके, सुरेश हळवणकर, समरजीत खाडगे, राहुल आवाडे, वीरेंद्र मंडलिक, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सीओ आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व कोल्हापूरवासीय, सरपंच मंडळी इकडे मोठ्या प्रमाणात आली आहे, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो, मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे कोल्हापूरची माती जी आहे, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आहे आणि या मातीने पराक्रम शिकवलाय आपल्याला। कोणतंही संकट कोसळलं तरी काय होत नाही असा कोल्हापूरचा धाडसी बाणा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। मग पूर असू द्या, अतिवृष्टी असू द्या, अनेक संकट येऊन गेली, काही आलं तरी हा निधड्या छातीचा कोल्हापूरकर सगळ्या संकटाला दुःखाला मुकाबला करून यशस्वी होत असतो। आणि म्हणून आपण या कोल्हापूरच्या मातीत जन्मलेला काहीतरी जगा वेगळं करून दाखवायचं असं त्याच्या मनामध्ये असतं आणि म्हणून इकडे जलसिंचनाची सुरुवात आपण केली। शक्ती आणि भक्तीचा संगम इकडे आहे आणि शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। आज आपण पाहिलं तर मुंबईहून कोल्हापूर अंतर फार लांब आहे, पोचायला 8-10 तास लागतात, निघणार कधी, पोचणार कधी,
आणि शासन दरबारी जाऊन काम करून घेणार कधी, या सगळ्या गोष्टी आहेत। आणि म्हणूनच आम्ही विचार केला, मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, हे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आहे, सर्वसामान्यांना अपेक्षित असलेलं हे सरकार आहे। आणि म्हणून आपल्या या सरकारमध्ये सर्वसामान्यांना आपले घेतलेले निर्णय, आपल्या योजना, आपल्या सरकारने दिलेले लाभ घेण्यासाठी खेटे मारावे लागू नये, चक्रा माराव्या लागू नये। आणि म्हणून ही संकल्पना पुढे आली। मी या ठिकाणी राहू आमचे अमोल शिंदे, अमित असेल, इतर आपले सर्व टीम असेल, यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। मला सुरुवातीला वाटलं कसं काय होणार याचं नियोजन, पण पाहिलं आम्ही, पाटणला झालं, रत्नागिरी झालं, कन्नड झालं, कुडाळ झालं, गडचिरोली झालं, हजारो लाखो लोक या शासन आपल्या दारी यामध्ये हजेरी लावू लागले, एका छताखाली योजना पण, निर्णय पण, लाभ पण आणि त्याला लागणारी कागदपत्र पण सगळी एका छताखाली देण्याचा निर्णय आपले सरकारने घेतला। आणि खऱ्या अर्थाने लोकांना त्रास कसला असतो, योजना तर आपण जाहीर करतो परंतु त्याला चक्रा माराव्या लागणं आणि त्याचबरोबर त्याला लागणारी कागदपत्र जी आहे तो फार मोठा खटाटोप असतो। माणूस चक्रा मारतो मारतो नंतर म्हणतो सोडून देतो, परंतु हे आपलं सरकार जे आहे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचं सरकार आहे। आणि म्हणून मगाशी चंद्रकांत दादांनी सांगितलं, उदय सामंत म्हणाले, केसरकर म्हणाले, सुरुवातीला मी आपल्याला सांगू इच्छितो, मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी दोघंच होतो मंत्रिमंडळात, दोघांनी शपथ घेतली आणि जर आपण आज जर पाहिलं 30-35-40 कॅबिनेट झाल्या, या कॅबिनेटमध्ये सर्वसामान्यांच्या हितापेक्षा दुसरा कुठलाही निर्णय आम्ही घेतला नाही, दुसरा कुठलाही निर्णय आम्ही घेतला नाही। आणि म्हणूनच मी सांगतो की अनेक योजना आपण राबवतोय, आज देखील 1.5 लाखापेक्षा जास्तीच्या लाभार्थ्यांची नोंद कोल्हापूरमध्ये झाली आणि 60,000 नागरिक प्रत्यक्ष लाभ घ्यायला या ठिकाणी आलेले आहेत। मगाशी आपण देताना पाहिलं, काही लोक चेक घेऊन गेले, काही लोक ड्रोन घेऊन गेले, आता ड्रोन, एका ड्रोन मध्ये मला वाटतं 3 मिनिटांमध्ये 1 एकराचं शेत जे आहे पूर्णपणे फवारून होणार आहे। म्हणजे आधुनिक शेती देखील आपण तिकडे देखील वळतोय। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, आपल्या सरकारने जे आपलं सरकार जे स्थापन झालं 10-11 महिन्यापूर्वी, त्याच्या अगोदरच्या सरकारमध्ये 2.5 वर्षामध्ये एकही सिंचनाचा प्रकल्प मंजूर केला नव्हता, परंतु या तुमच्या सरकारने 29 सिंचनाचे प्रकल्प मंजूर केले, 29, आणि 7-7 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा निर्णय घेणार हे तुमचं सरकार आहे। आणि म्हणून किती योजना आपल्याला सांगायच्या, मगाशी आपण पाहिलं की महिला भगिनी इकडे मोठ्या संख्येने आहेत, महिला भगिनींसाठी आपण योजना केली, लेक लाडकी लखपती, जन्म झाला 5,000, पहिलीत गेली 5,000, सातवीत गेली 7,000, 11वीत गेली 8,000 आणि 18व्या वर्षी 75,000, असे 1 लाख रुपये त्या मुलीला मिळतील अशी योजना आपल्या सरकारने पहिल्यांदा सुरू केली। जसं की प्रधानमंत्री महोदयांचे 6,000 रुपये होते, आपण त्याच धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना 6,000 रुपयाची आणखी ऍड केली त्याच्यामध्ये, आता वर्षाला 12,000 रुपये शेतकऱ्याला मिळणार, 12,000 रुपये। आजच आम्ही निर्णय घेतला कॅबिनेटमध्ये की
सततच्या पावसामुळे होणारं नुकसान जे ते शेतकऱ्यांना मिळत नव्हतं, पण आजच्या कॅबिनेटमध्ये आम्ही तोही निर्णय घेतला, 1500 कोटी रुपये देण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत आजच्या कॅबिनेटमध्ये आम्ही घेतला। शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचं, शेतकरी केंद्रबिंदू मानून आम्ही काम करतोय, शेतकरी आपला अन्नदाता आहे, मायबाप आपला आहे, आणि म्हणून मागच्या सरकारने जे रेग्युलर कर्जफेड करत होते त्यांना 50,000 पर्यंत इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु अंमलबजावणी केली नव्हती। आपलं सरकार आल्या आल्या 50,000 पर्यंतचा इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला, पैसेही त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागले। असं आपल्या सरकारचं काम आहे। महिलांसाठी मगाशी कोणीतरी सांगितलं की एसटी मध्ये 50% सवलत दिली। आज माता भगिनी जातायत एसटीचा प्रवास करताय ना, आपण 50% मध्ये जिथं 500 रुपये तिकीट असेल तिथे 250 रुपयामध्ये आमची माय भगिनी कुठेही जाऊ शकते। आमचे ज्येष्ठ नागरिक ज्यांना मोफत पास प्रवास देऊन टाकलाय एसटीचा, तेही आपल्या दर्शनाला जातात, तालुका लेवलला जातात, आपल्या आरोग्याची तपासणी करतात। अशा अनेक योजना आपल्या सरकारने घेतल्या, आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन की हे सरपंच पण इकडे आलेले आहे, आपल्यालाही मी सांगू इच्छितो, आमच्याकडे 25-15 आहे आणि रोजगार हमी योजना मनरेगा आहे, त्या योजनांमधून देखील आपल्या संपूर्ण गावाचा काया पालट करण्याचं काम देखील आपलं सरकार करणार आहे। त्यामध्ये रस्ते होतील, पाणी होईल, अनेक योजना आहेत, नवीन नवीन योजना आपण त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत। गावाची समृद्धी झाली पाहिजे, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, हे सरकारचं सरळ सोट धोरण आहे। आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण या कार्यक्रमाला येऊ लागलेला आहात, हेच या कार्यक्रमाचं यश आहे खरं म्हणजे। आणि म्हणून कोल्हापूरमध्ये आपण पाहिलं, परवाच्या दिवशी राणे साहेब माझ्याकडे आले होते, एमएसएमईच्या माध्यमातून आपल्याला तरुणांना काम देता येईल। बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे हात निर्माण करा। दादा, आपण शेकडो हजारो नोकरी देणारे लोक तयार करू शकतो राज्य आणि केंद्र सरकारच्या मदतीने। खूप मोठ्या योजना एमएसएमई मध्ये आहेत, महिला बचत गटाचं सक्षमीकरण करण्यासाठी देखील राज्य सरकार आणि केंद्र सरकार पावलं उचलतंय, त्याच्यामध्ये रिव्हॉल्विंग फंड आहे, त्याच्यामध्ये वाढ करण्याचा देखील निर्णय आपण घेतोय, जेणेकरून आपल्या माता भगिनी आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असताना त्यांना देखील आर्थिक सक्षम करणं, स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आपलं हे सरकार करणार आहे। आणि म्हणून अनेक योजना मी जर वाचायला गेलो तर खूप मोठ्या योजना आहेत, जे जे निर्णय आपल्या सरकारने घेतले आतापर्यंतच्या इतिहासात कधीच घेतले नव्हते, ते निर्णय आपल्या सरकारने घेण्याचं धाडस केलं। आणि म्हणूनच गेल्या 11 महिन्यामध्ये हे सरकार लोकांचं सरकार, लोकप्रिय सरकार, जनप्रिय सरकार होते। काल कुठला एक सर्वे आला, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांना पण काही पसंती दिलेली आहे। हे श्रेय एकट्या एकनाथ शिंदेचं नाही, हे उपमुख्यमंत्री आहेत, आमचं मंत्रिमंडळ आहे, आणि या राज्यातली जनता आहे, आणि केंद्र सरकार आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं हे श्रेय आहे। आणि म्हणूनच आम्ही अनेक योजना या राज्यामध्ये राबवतोय। आमचा प्रत्येक प्रस्ताव जो केंद्राला जातो एकही पैसा कमी न करता तशाचा तसा मंजूर होतो। आणि म्हणूनच एक डबल इंजिनचं सरकार या राज्यामध्ये काम करतंय। 2.5 वर्ष मागचं सरकार सगळीकडे ब्रेक लावला होता,
स्पीड ब्रेकर होते जसा मी आणि देवेंद्र जी आल्यानंतर हे सगळे स्पीड ब्रेकर हटवले सगळे ब्रेक काढून टाकले आणि सगळ्या कामांना चालना दिली आणि म्हणून आपल्याला मला सांगायला अभिमान वाटतो की जेव्हा देवेंद्रजींचं सरकार होतं तेव्हा विदेशातली जी गुंतवणूक असते फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये आपलं राज्य पहिल्या नंबरला होतं जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यानंतरच्या काळात कर्नाटक आलं पहिल्यावर गुजरात आलं पहिल्यावर पण मला आता आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की या 11 महिन्यामध्ये पुन्हा महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आलेला आहे याचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. उद्योग मंत्री इकडे आहेत 1,14,000 जी गुंतवणूक आपल्या या राज्यामध्ये आली आहे. दावोसला आम्ही गेलो होतो तेव्हा 1,37,000 कोटीची गुंतवणूक एमओयू करारनामे सह्या केल्या आणि म्हणून हे राज्य प्रगती पथाकडे चाललेलं आहे हे राज्य विकासाकडे चाललेलं आहे आणि म्हणूनच आज मी एवढंच आपल्याला सांगेन की कोल्हापूरची जनता एकदम आग्रही असते एकदम मनात घेतलं की पाठी हटत नाही. मला आठवतंय टोलचं जेव्हा टोलचं आंदोलन चालू होतं हे सगळे इकडे आहेत बसलेले आणि टोल बंद केल्याशिवाय हे कोल्हापूरकर हटले नाही आणि टोल बंद करणारा देखील मंत्री हा एकनाथ शिंदेच होता. आपण आमचा सन्मान केला एन डी पाटील होते 473 कोटी रुपये टोलचे माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला होता. याला धाडस लागतं हिंमत लागते. एका बैठकीमध्ये चंद्रकांत दादा होते तेव्हा वाटलं नव्हतं की एका बैठकीत मिटेल पण थोडस माझा स्वभाव मी त्या मीटिंग मध्ये दाखवल्यानंतर टोल कंपनीने त्याच बैठकीमध्ये टोल माफ करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून या कोल्हापूरमध्ये अनेक कामं आपण या ठिकाणी केली आहेत. गेल्या 11 महिन्यामध्ये गेल्या 10 महिन्यात मी काय नावं घेत नाही परंतु कुंभोज हातकणंगले श्रीक्षेत्र बाहुबली येथे विकास कामं त्यानंतर पट्टण कोडोली हातकणंगले कागल नगर परिषद अशी जंत्री आहे पूर्णपणे दादा आणि याच्यामध्ये प्रादेशिक पर्यटन आलं त्याचबरोबर एकूण सार्वजनिक बांधकाम खात्याची कामं आली नगर विकास खात्याची कामं आली प्रादेशिक पर्यटन विकासाची कामं आली आणि ही सगळी कामं जर मिळून आपण पैसे बघितले तर 762 कोटी आपण गेल्या 10-11 महिन्यामध्ये कोल्हापूरकरांना दिलेले आहे याचा देखील सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून आता पण आपल्या मागण्या आहेत मगाशी उच्च न्यायालयाची मागणी खंडपीठाची आपण केली मी तात्काळ मुख्य न्यायाधीशांना विनंती करेन आणि ही मागणी लवकरात लवकर मान्य कशी होईल यासाठी स्वतः जातीने प्रयत्न करेन. पंचगंगा नदीचं प्रदूषण जे आहे कलेक्टर बरोबर चर्चा झाली आणि यामध्ये जे पैसे लागणार आहे ते पैसे ग्रामविकास असेल नगर विकास असेल आणि जिल्हा प्रशासन असेल यांच्या माध्यमातून दिले जातील पण पंचगंगेचं प्रदूषण थांबवल्याशिवाय सरकार स्वस्त बसणार नाही. आणि करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसर विकसित करण्यासाठी देखील आवश्यक निधी दिला जाईल आणि बाकी काजू बोर्डाचं मुख्यालय आपण तर तिकडे केलंय त्याचबरोबर चंदगड इथे मंजूर करण्याची मागणी आपली आहे त्याच्याबद्दल आपण नक्की सकारात्मक निर्णय घेऊ. भारत दर्शन अंतर्गत अंबाबाई ज्योतिबा बाळूमामासाठी तीर्थक्षेत्र पर्यटन परिक्रमा विकसित करण्याची देखील मागणी आहे या संदर्भात देखील आपण सकारात्मक निर्णय घेऊ कारण शेवटी
आपण सगळेजण कोल्हापूरकर हे काय स्वतःला स्वतःचं काय स्वार्थाचं मागणं मागत नाही आपण आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेने आपण काम करत असता आणि म्हणूनच मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देईन बाकी योजना तर आपल्याला मी सांगू इच्छित नाही सर्व योजना आपल्या समोर आहेत एवढंच मी सांगतो की आता आपल्याला सरकारी काम आणि 6 महिने थांब हा पायंडा आपल्याला खडून काढायचा आहे सरकार आपल्या दारी ही भूमिका राज्य सरकारची आहे आणि म्हणून जिल्हाधिकारी तहसीलदार शिवो हे सगळे लोक आपले गावागावात पोहोचू लागलेत लोकांना भेटू लागलेत त्यांची नोंद घेऊ लागलेत हे गतिमान सरकार आहे आणि वेगवान काम सुरू आहेत आणि म्हणूनच मी आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन आणि मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण शासनाची जो निर्णय घेतलाय शासनाची जी संकल्पना आहे ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि मग लोकप्रतिनिधी आणि शासन ही रथाची 2 चाकं आहेत ही समान वेगाने धावतील आणि या राज्याचा विकास रथ वेगवान घोडदौड करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र